नमस्कार, मी अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद. आपण पाहतोय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्ष यात्रा होऊ शकलेली नाही आणि यावर्षी 725वा संजीवन समाधी सोहळा हा पार पडणार आहे. त्या दृष्टीने नगरपालिकेची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक आळंदी शहरास भेट देतात आणि त्या अनुषंगाने त्यांना आळंदी शहरात आल्यानंतर चांगल्या प्रकारे त्यांचं म्हणजे व्यवस्था व्हावी आणि कुठल्याही अडचणी त्यांना येऊ नये यासाठी आम्ही नगर परिषद आणि आमचे सगळे विभाग प्रमुख यांनी अतिशय चोख व्यवस्था केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे महत्त्वाचा विषय म्हणजे दर्शन बारीचा विषय असतो, त्याप्रमाणे आपण आवश्यक प्रमाणात दर्शन बारीमध्ये लोकांना तिथे सुविधा व्हावी याप्रमाणे दर्शन बारी विकसित करण्याचे काम चालू आहे. शहरामध्ये जागोजागी जे काही खड्डे असतील ते भरण्याचं काम यावेळेस आपण केलेलं आहे बांधकाम विभागामार्फत. शहरामध्ये आपण 10 ML पाणीपुरवठ्याची व्यवस्था रेग्युलर प्रमाणात होते, परंतु यात्रेच्या काळात लाखो भाविक शहरात येत असतात आणि त्यांना अधिकचं पाणी आपल्याला आवश्यक असतं पिण्यासाठी. त्यासाठी आम्ही आमची जी पंपिंग स्टेशन्स आहेत तिथली आम्ही कॅपॅसिटी वाढवलेली आहे आणि गरज पडलीच तर आम्ही तिथं अधिकचे टँकर आम्ही त्याची व्यवस्था करतो आहे. यासोबतच आम्ही PCMC, PMRDA आणि PMC ह्या सगळ्या ऑथॉरिटींना आम्ही विनंती केली आहे की त्यांच्याकडचे जे काही अधिकचे टँकर्स असतील ते आम्हाला या काळात उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वच्छतेचा. त्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे पोर्टेबल युरिनल्स आम्ही जागोजागी बसवतो. जे भाविक दिंड्या येतात रस्त्यामध्ये त्यांना लघुशंकेसाठी कुठं अडचण येऊ नये यासाठी आम्ही जागोजागी ते पोर्टेबल युनिट्स बसवले, त्याचं काम चालू आहे आणि त्याची कंटिन्यू स्वच्छता असावी यासाठी तिथे प्रत्येक टॉयलेटमागे एक माणूस जो कंटिन्यू तो क्लीन ठेवेल आणि तो नेहमी युजेबल असेल अशा पद्धतीने आम्ही स्वच्छतेचं नियोजन केलं आहे. दिवसा भरपूर रस्त्यावर गर्दी असते आणि जागोजागी कचरा निर्माण होतो, त्यामुळं आम्ही आमची जी आरोग्याची टीम आहे ती रात्रीच्या वेळी चांगल्या पद्धतीने ते रोड साफ करून जे काही कचरा रस्त्यावर पडलेला असेल तो क्लीन करण्याचं रात्री काम करेल आणि आमच्याकडं शहरात जी काही आरोग्यासाठीची मनुष्यबळ आहे ते अपुरं पडतं, त्यामुळं आम्ही यावेळी अधिकचे काही मॅनपॉवर आम्ही आउटसोर्स केलेलं आहे. हे झालं स्वच्छतेविषयीचं. इंद्रायणीचे पावित्र्य लक्षात घेता प्रत्येकाला वाटतं की इंद्रायणीमध्ये आपण स्नान केली पाहिजे आणि आम्ही त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाला 1-8 दिवसापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते आज उद्यामध्ये पाणी सोडतील, त्यामुळे जे काही आत्ता दूषित पाणी आहे इंद्रायणीचं ते पुढं वाहून जाईल आणि भाविकांना इंद्रायणी स्नान करायला कुठली अडचण येणार नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोविडची पार्श्वभूमीवर आपण ही वारी पार पडणार आहे, त्यामुळं नगर परिषदेतर्फे सर्व वारकरी बंधूंना नगरपालिकेकडून आवाहन करण्यात येते की मास्कचा वापर, कोरोना अजून गेलेला नाही आहे आणि 1-2-3 दिवसाचा ट्रेंड पाहता ही संख्या वाढत असल्याचं निदर्शनास येते, त्यामुळं प्रत्येक वारकऱ्यांनी मास्कचा 100% वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं जेवढं शक्यतो पालन करता येईल तेवढं पालन करावं. बाकी कायदा सुव्यवस्थेचा किंवा डिझास्टर मॅनेजमेंटची अशी कुठलीही दुर्घटना शहरात होऊ नये यासाठी SDMAचं पथक आळंदी शहरामध्ये राहणार आहे. नगर परिषदेच्या 2 बोटी आहेत ते सुस्थितीत आहेत. जे घाटावरती स्नानासाठी लोक जाऊ शकतात तिथं दुर्घटना होऊ शकते यासाठी आपली जे लाईफ सेव्हिंग यंत्रणा आहे तिथे असेल. घाटावरती आपलं नियंत्रण कक्ष आहे. शहरात सगळ्यात जास्त जी वर्दळीची ठिकाणं आहेत 24 ठिकाणं आम्ही आयडेंटिफाय केली, तिथं 124 कॅमेरेज आम्ही CCTVचे बसवले. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट पोलीस स्टेशनला त्यांच्या वॉर रूममध्ये कंट्रोल रूममध्ये असेल, नगर परिषदेच्या कंट्रोल रूममध्ये पण त्याचं लाईव्ह टेलिकास्ट दिसणार आहे. वारीच्या बंदोबस्तासाठी बाहेरून जो काही पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आणली देतो त्यांना राहण्याची आणि त्यांची जेवण्याची व्यवस्था नगर परिषदेमार्फत केलेली आहे. जागोजागी
गर्दीचे नियोजन होईल आणि काही दुर्घटना होऊ नये यासाठी आपण शहरात विविध ठिकाणी वॉच टॉवर बसवण्यात आले आहेत आणि एक सेंट्रलाइज पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम आपण बसवली आहे, जेणेकरून कुणाला काही मेसेज द्यायचे असतील तर आपल्याला ते अनाउन्समेंट करून तशी देता येईल. आता प्रत्येक शहरात अतिक्रमणाचा समस्या मोठ्या प्रमाणात आहे. आळंदी नगर परिषदेमध्ये पण आम्ही फेरीवाला धोरणाअंतर्गत जे काही पथारी व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलं, त्यांचं बायोमेट्रिक सर्वे केलेला आहे. तो सर्वे झाल्यानंतर त्यांना योग्य त्या जागा देण्यात येईल. तत्पूर्वी वारीच्या दृष्टीने फुटपाथ हे वारकऱ्यांना किंवा नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहावेत या दृष्टीने आम्ही अतिक्रमण मोहीम राबवली आणि त्या मोहिमेमध्ये ज्या काही फुटपाथवर टपरे असतील किंवा काही तात्पुरते शेड टाकून लोकांनी व्यवसाय करतायत ती टपरे आम्ही नगरपालिकेच्या टीम आणि पोलीस प्रशासनाचे काही पोलीस कर्मचारी यांची संयुक्त टीम तयार करून आम्ही याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई काही एक दोन दिवसासाठी नाही आहे, पूर्ण वारी होईपर्यंत नगरपालिकेचे 8 लोक यासाठी डेडिकेटेडली आम्ही नेमलेत मंदिर परिसरात आणि इतर ठिकाणी पण जर अतिक्रमण निदर्शनास आलं तर तात्काळ काढून घेण्यात येईल. अशा पद्धतीने नगरपालिकेने संजीवन समाधी सोहळा 725 त्या अनुषंगाने अतिशय चोख व्यवस्था नगरपरिषदेमार्फत करण्यात आली आणि नगरपरिषद यासाठी सज्ज आहे. धन्यवाद.